शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र आकाश आज आपण संत्रा पिकातील होणारी फांदीमर तसेच शेंडे मर माहिती घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत चालू ठेवा तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या नवीन असाल तर आमच्या चॅनेलला शेतीविषयी नवीन माहिती तसेच नवीन व्हिडिओ भेटत राहणार तर चला चालू करूया आपण संत्रा पिकातील होणारी फांदीमर व शेंडेमर याविषयी संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो संत्रापिकामध्ये फांदीमर किंवा शेंडे मर यासाठी उष्णवारा रोगकारक बुरशी किंवा अन्नद्रव्याची कमतरता ही घटक कारणीभूत असतात तसेच उष्णवाऱ्यामुळे नवीन पालवी फुटलेल्या फांद्या कोमजून जातात यामध्ये पाने फांदीस तशीच लटकून राहतात रोगकारक बुरशीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा फांद्याची साल मरते साल लालसर काडसर होते व फांद्याची साल लालसर काळसर झाल्यामुळे पाणी देठसहित घडून पडतात छोट्या छोट्या फांद्या पाने विरहित होतात बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा शेंड्याकडील पाणीही लहान राहून अकाली गळतात तसेच शेतकरी मित्रांनो याकरिता आपल्याला बागेच्या सोबवताली सुरुवातीलाच वाराहोजक वनस्पतीची लागवड करायची आहे अशा संजीव कुपणामुळे वारा तसेच वादळाचा त्रास होत नाही व उष्ण व गरम हवेपासून बागेचे संरक्षण सुद्धा होते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला वाढलेल्या फांद्या या काढल्यानंतर फांद्या बागेत न ठेवता जाळून टाकाव्यात कारण यावर असलेली रोगकारक जी बुरशीची घटक असतात तर ते सुप्त अवस्थेत असतात तर ते नष्ट करणे आपल्याला गरजेचे असते तसेच शेतकरी मित्रांनो फांदी छाटणी प्रक्रियेत व्यापक संपर्कात आलेल्या अवजाराचे निर्जुक्तीकरण गरजेचे आहे संक्रमित झाडांच्या फांद्या ह्या कापल्यानंतर अवजारे हे आपल्याला दोन टक्के सोडियम हायपोक्लोराईड या द्रवणात निर्जुक्तीकरण करण्याचे गरजेचे असते तसेच शेतकरी मित्रांनो आपल्याला बोर्ड मिश्रण झिरो पॉईंट सहा ते एक टक्का तीव्रत्रेचे द्रावण फवारणीसाठी उपयोगात आणावे तसेच आपल्याला कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी तीन ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पंचवीस दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करणे गरजेचे असते तसेच शेतकरी मित्रांनो उष्णतेमुळे झाडातील पाण्याचे प्रमाण हे कमी झाल्यास झाडाच्या खुडावरील साली तडकण्याचे प्रमाण वाढू शकते अशावेळी झाडाच्या बुरशीपासून व इतर रोगापासून आपल्याला संरक्षण करणे गरजेचे असते त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बोर्डो मिश्रण लावावे बोर्डो मिश्रण एक ते दीड उंची यापर्यंत लावणे गरजेचे असते जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद